अगं हे काय आलं ती का? हे बघ प्लीज तू पाय वगैरे चेपू नकोस हा. तुमचे पाय चेपून देते, हळूवार चेपून देते, बरं वाटेल तुम्हाला. लहानपणी मी बाबांचे असेच पाय चेपून द्यायचे, त्यांना खूप बरं वाटायचं. ते किती रागवलेले असले ना तरी लगेच शांत व्हायचे. तुम्हालाही बरं वाटेल. बाबा, तुझे बाबा? हो, अगदी लहानपणीचं सांगते मी. म्हणजे मी लहान असताना त्यांचे पाय चेपून द्यायचे. लतिका अगं, पण तूच तर मला सांगितलं होतंस ना मागे एकदा की तुझे आई बाबा दोघही अमेरिकेत असतात म्हणून. तू काय बोलतीयस मला काहीच कळत नाहीये. अहो तेच सांगते मी, अगदी लहानपणी मी त्यांचे पाय चेपून द्यायचे. आम्ही अगं बाई विसरलेच मी, आईंना ऍसिडिटी झाली तर त्यांना औषध द्यायचं होतं. आलेच हा मी. दादा, तन्वीचा काही पत्ता लागला का रे? मी चौकशी केली नाही, जेव्हा कळायचं तेव्हा कळेल आपल्याला. आणि एक लक्षात ठेव, इथून पुढे तन्वीची काळजी आपण करायची नाही, तिची काळजी तिचे सासरचे लोक घेतील ना. हे बघ, आपण जेव्हा तिचं लग्न लावून दिलं ना तेव्हा आपली जबाबदारी संपली. दादा, इमोशनल होऊ नका. हे बघ, इमोशनल होऊ नका. त्या तन्वीची अजिबात काळजी करायची नाही. तिच्यासाठी या घरामध्ये रडारड सुद्धा होता कामा नाहीये. इथून पुढे आपला संबंध फक्त तिच्या सुखाशी, दुःखाशी आपला संबंध नाही, लक्षात ठेव. आणि या पोराचं, वैभवचं, त्याचं काय करायचं ठरवलंयस? माकड. हे बघ कुंदा, विनीतासाठी मी गावाकडे एक मुलगा पाहिलेला आहे. आणि वैभव, त्याची कशाला परीक्षा घेतोयस मग? त्याची मला पूर्ण वाट लावायची. विनीताच्या नजरेतून तो पूर्णपणे उतरायला हवा अशी परिस्थिती मी निर्माण करणार. आणि असं झालं ना म्हणजे विनीताच्या डोक्यातून त्याच्या प्रेमाचं असलेलं खूळ कायमचं निघून जाईल. की मग विनीताचं लग्न मला हवं त्या मुलाशी मी करून देईन. दादा, तुझं डोकं म्हणजे अगदी सरळ चालतं. एकदा विनीताचं लग्न गावाला जाऊन लावून दिलं ना की मग हे घर विकायचं. आणि मग मग काय? तीर्थयात्रा. वेडीस का? माझं वय काय तीर्थयात्रेचं झालेलं आहे? मग मग एखादा जवान मुलगा पाहायचा आणि तुझं लग्न लावून द्यायचं. आणि या जबाबदारीतून मोकळं झालं ना की मग माझं लग्न लावायचं. काय? जे ऐकलंस ना ते पूर्ण सत्य आहे. तुझ्या कानावर तू पूर्ण विश्वास ठेव. वरतुनि राजस रातनाथा, नाचतना नाचतना गगनात नाथा तारांची. या माणसाचं डोकं कसं चालेल ना याचा कधी अंदाजच बांधता येत नाही.
मामा काय झालं बेटा? मामा मला यांनी लतिकाच्या वडिलांविषयी विचारलं. ते अमेरिकेत असतात असं त्यांनी मला सांगितलं. मी आता कशी बशी वेळ मारून नेली, पण मला पुन्हा त्यांनी विचारलं तर मी काय सांगू? कारण लतिकाच्या वडिलांविषयी त्यांना काय माहिती आहे, किती माहिती आहे, याची मला अजिबात कल्पना नाही आहे. मी उगाचच काहीतरी बोलून बसायचं आणि गोंधळ व्हायचा. हे असं काही झालं तर खरंच आपली पंचायतच व्हायची. तू एक काम कर, यापुढे त्यांनी असं काही विचारलं ना तर त्याला सांग की तुला तुझ्या घराबद्दल किंवा घरच्यांबद्दल बोललेलं आवडत नाही, आणि थोडासा असा उदास चेहरा कर, म्हणजे मग तो पुढचं काही विचारणार नाही. बेटा कसंही करून आपल्याला ही वेळ निभावून न्यायची आहे. मामा मला घरच्यांची खूप आठवण येते. विनीची, कुंदात्याची खूप आठवण येते. कुंदात्या काय करत असेल? अगं मग जा ना, उद्याच जाऊन भेटून या सगळ्यांना. पण बेटा एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिथं तन्वी म्हणून जाशील, पण त्यांच्याकरता भेटायला लतिका आली असेल. तेवढी काळजी आपल्याला घ्यायला हवी. मी घेईन काळजी. ठीक आहे, जा. झोपला नाही तुम्ही अजून? खूप उशीर झालाय ना. काय झालं, कसला एवढा विचार करता? काही प्रॉब्लेम आहे का? कुठं बोललीस तू माझ्याशी? इतकं मोठं सत्य माझ्यापासून, माझ्या कुटुंबापासून का लपवून ठेवलंस? काय झालं, काय बोलताय तुम्ही? मला सगळं सत्य कळलंय लतिका. माझ्या कुटुंबाचे शत्रू असलेल्या राघव निंबाळकरांची मुलगी आहेस ना तू? लतिका राघव निंबाळकर हो ना? बघ, उगाच भोळेपणाचं नाटक करू नकोस. मला फसवलंयस तू लतिका. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं होतं, माझा सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर होता, पण तूच माझा विश्वासघात केलास का? माझा विश्वासघात केलास तू, आणि म्हणूनच तुला माझा जीव घ्यायचा आहे हो ना? म्हणूनच तुला माझ्याशी लग्न करायचं आहे, माझ्या होणाऱ्या बाळाची आई व्हायचं आहे. आणि तुझ्या कुटुंबाला मला संपवायचंय हो ना? लतिका राघव निंबाळकर, या सगळ्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाहीये, पण माझ्या घरच्यांचा, माझ्या गणपती मामाचा यावर विश्वास आहे.
आणि तुला सुद्धा मी पूर्ण उद्ध्वस्त झालेला पाहायचंय ना? या सगळ्या गोष्टींना तूच जबाबदार आहेस लतिका. माझं ऐकून तर घ्या तुम्ही. लतिका, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. तुझ्यामुळे आणि तुझ्या कुटुंबामुळेच मी माझ्या बाबांना, माझ्या घरातल्या अनेक कर्त्या सवर्त्या पुरुषांना गमावून बसलोय. तुझ्या कुटुंबाची अपशकुनी सावली माझ्या या घरावर अनेक वर्ष घुंगावतीये आणि तूही त्याच अभद्र कुटुंबाचा एक भाग आहेस. लतिका, त्यांनीच तुला इथे पाठवलंय. इतके दिवस गणपती मामा जे म्हणत होता ना ते खरंच आहे. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. इतके दिवस तू नुसती खेळवत होतीस मला. एक एक मिनिट, गणपती मामावर जे हल्ले होत होते ते सगळे तूच तर घडवून आणत नव्हतीस ना? मी असं का करेन? मी तुला जिवंत सोडणार नाहीये. मी तुझा जीव घेणार आहे. मला कुठले साप लागायचे असतील ते लागू देत, पण मी तुला सोडणार नाहीये. गणपती मामा, गणपती मामा. तू अगं तू होतीस कुठे इतके दिवस? मी हॉस्पिटल मधून पळाले. नाही, पण तुम्ही घाबरू नका. या घरात परत येण्यासाठी नाही पळाले मी. मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे. द्याल ना? मला घटस्फोट हवाय. विक्रम, हे लग्न करून तुम्ही कधीही सुखी नव्हतात. पर्यायाने हे घरही सुखी नव्हतं. म्हणूनच मी ठरवले या घरापासून, तुमच्यापासून वेगळं व्हायचं. मग तुम्ही लतिका ताईंबरोबर आनंदाने संसार करा. तन्वी? हो विक्रम, तसही आपलं लग्न होऊन न झाल्यासारखंच होत. आता फक्त कागदावर सह्या करून फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या, तेवढ्या आपण करूया. हे मान्य आहे ना तुम्हाला? अरे अरे अरे, एवढंसं नाटक बघितलं तर इतका शॉक. मग पुढे कसं होणार? अजून पुढे बरेच धक्के पचवायचे तुम्हा सगळ्यांना. विक्रम, 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 काय होत आहे तुला? उठ ना. तुला काय वाटलं? त्या गणपती मामांनी आणि तू मला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं म्हणजे मी गप्प बसेन, तुम्हा सगळ्यांना सुखाने जगू देईन. विक्रम, अरे उघड ना डोळे, काय होत आहे? काय पडायचंय काय तुम्हाला? केस करणार आहे मी, केस. या पाटणकर कुटुंबाविरुद्ध केस करणार आहे मी. कसली केस? जस्ट साहेब, मी बदल पसरते तुमच्या समोर. मी तन्वी, विक्रम पाटणकरांची बायको. जस्ट साहेब, गणपती
आणि बाबांनी त्यांचं आणि माझं एक अंधश्रद्धेपायी लग्न लावलं. पण यांना आणि यांच्या घरातल्यांना मी दोन म्हणून कधीच पसंत नव्हते. म्हणून मग त्यांनी माझा छळ केला. माझ्या माझ्या गरीब वडिलांकडे हेमंत प्रभू यांच्याकडे त्यांनी हुंड्यासाठी पैशांची मागणी केली. एवढंच नाही तर यांचे आणि त्यांची प्रेयसी लतिका यांचे लग्नानंतरही संबंध होते. सर माझ्या माझ्या गरीब वडिलांनी हुंडा द्यायला नकार दिला म्हणून म्हणून यांनी मला वेडी ठरवून मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं. मी पदर पसरते तुमच्या समोर. मला मला लवकरात लवकर डिवोर्स द्या नाहीतर माझ्या माझ्या सासरचे माणसं मला मारून टाकतील. मला डिवोर्स द्या जस साहेब लवकरात लवकर. मला मला परत नाही जायचं त्या घरी. नाही जायचं नाही जायचं. कशी वाटली माझी गोष्ट कधी कधी करू नका. सगळेजण अडचणीत येते. तेच तर हवंय मला. नाही या पाटणकर खेळण्याच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगली आणि एकेकाला आत्महत्या करायला लावली तर नाव नाही सांगणार. तन्वी चेहरा बदलला म्हणून प्रास्तन बदलता येत नाही. तू तेव्हाही हतबल होतीस आणि आताही हतबलच असणार आहेस. विक्रम लतिका होऊन सुद्धा तू विक्रमला नाही वाचवू शकत माझ्यापासून. मी परत आली आहे तन्वी आणि आता मी एकटी नाहीये. विक्रम माझ्यासोबत कोण आहे बघायचंय.